मूळ संख्या त्यालाच म्हणतात प्राइम नंबर. हे प्राइम नंबर कसे लक्षात ठेवायचे, मूळ संख्या दोन अंकी मूळ संख्या जेव्हा आपल्याला लक्षात ठेवायची तेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर कॅल्क्युलेशन न करता ह्या चार्टचा जर आपण वापर केला तर तुम्हाला मूळ संख्या एकदम पाच मिनिटांमध्ये तुमच्या हातात येते. तेव्हा हा चार्ट कसा तयार करायचा पहा. ती आपण हॉरिझॉन्टल रो केलेले आहेत, खप्पे केलेले आहेत. अशा खप्प्यामध्ये फक्त दुसऱ्या खप्प्याला नाव द्यायचं, एकच स्थानचा अंक म्हणजे ह्यामध्ये जे अंक लिहिणार आहोत ते अंक फक्त आपण या नंबरचे बदलणार. ते कसे बदलायचे, अंक कसे द्यायचे हे आपण इथं शिकणार आहोत. त्यासाठी पहिल्या खप्प्यातल्या अकरा, पहिल्या खप्प्यात एक अंक लिहिले की दुसऱ्या खप्प्यात द्यायचं, इथं द्यायचं एकवीस, नंतर तिसऱ्या खप्प्यात एकतीस, परत वापस आपल्याला पहिल्या खप्प्यात जायचे, इथे लिहायचं एकतीसच्या नंतर एकेचाळीस, नंतर लिहायचं एकेचाळीस नंतर एक्कावन्न, एक्कावन्न नंतर एकसष्ट, परत आपल्याला पहिल्या खप्प्यात जायचे एकसष्ट नंतर एकाहत्तर, एकाहत्तर नंतर एक्क्याऐंशी, एक्क्याऐंशी नंतर आपल्याला लिहायचं एक्क्याण्णव. तर एक्क्याण्णव लिहायचं कारण एक्क्याण्णवचं थोडस वेगळं, त्यासाठी एक्क्याण्णव आपण खाली घेऊया. अशा पद्धतीने आपला पहिला खप्पा आपला तयार झालेला आहे. हा खप्पा तुम्ही एक दोनदा लिहिला तर लक्षात राहील, फक्त एका टाइमला एका खप्प्यात एकच अंक लिहायचा एवढं लक्षात ठेव. आता एकच स्थानचा अंक कुठले कुठले, या तीन संख्यासाठी पहिल्या खप्प्यात लिहा एक, तीन, सात आणि नऊ, एक तीन सात नऊ. दुसऱ्या खप्प्यात आता या खप्प्यातले अंक कसे काढायचे, हे अंक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, तर हे अंक तुम्ही इझी लक्षात ठेवू शकता. परत आपल्याला दोन नंबरच्या पेपरने लिहायचे, हे अंक कसे लिहिणार, दोन नंबरच्या अंकापासून सुरुवात करायची, एक अंक घ्यायचा, म्हणजे इथे लिहिणार आपण तीन आणि नऊ. मग राहिलेले अंक इथे लिहूया एक आणि सात, एक आणि सात. आणि शेवटला या खप्प्यात एकच आहे, एक्याण्णव ते शंभर पर्यंत मूळ संख्या एकच आहे, ती आपल्याला इझी लक्षात राहू शकते. तरी पण इथं सात, हे तीन खप्पे लक्षात आले ही संख्या तुम्हाला इझी येऊन जाते. पहा आता आपल्याला एकच स्थान सांग, हा आहे अकरा, अकराचे एकच स्थान म्हणजे एक. हा अंक आपल्याला या अंकाने बदलायचा आहे, इथं ऑलरेडी आलाय एक, ठीक आहे अकरा, दुसरा तेरा येणार, तिसरी सतरा, नंतर एकोणीस. अशा पद्धतीने आपल्याला फक्त एकच स्थानचा अंक बदल केला की आपल्याला इकडे मूळ संख्या भेटून जाते. पहा लिहून पाहूया, अकरा नंतर अकरा, तेरा, सात, सतरा, एकोणीस, परत याच्यामध्ये दोन संख्या चारावर नऊ, एकोणपन्नास आणि सातावर सात, सत्याहत्तर. ह्या दोन संख्या तुम्हाला लगेच लक्षात येते, ह्याला अकराने भाग जातो, ह्याला सातने जातो. तुम्हाला एवढ्या संख्या लक्षात ठेवल्या म्हणजे फक्त दोन संख्या लक्षात ठेवा ज्या की तुम्हाला घ्यायच्या नाहीये. पहा याचे पण आपण एकच स्थानचाच अंक बदलूया. चारावर एक्केचाळीस, एक्केचाळीस लिहा, चारावर तीन त्रेचाळीस, चारावर सात सत्तेचाळीस, चारावर नऊ आपल्याला लिहायचा नाहीये. परत एकाहत्तरच सेम तसंच, सातावर एक, एकाहत्तर, सातावर तीन त्र्याहत्तर, सातावर सात लिहायचं नाहीये कारण आपल्याला पटकन कळतं, सत्याहत्तरला अकराने भाग जातो.
चार्ट तुमचा